शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते आणि अस्मिता विजनच्या मुख्य संपादिका सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांना दिव्य मराठीच्या नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दैनिक दिव्य मराठीच्या वतीने सोलापुरातील विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर दिनांक 20 ऑक्टोबर रोजी समृद्धी पार्क वे भवानीपेठ येथे विविध क्षेत्रातील गुणवंत महिलांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कोणत्याही स्वार्थाशिवाय कोणत्याही अपेक्षा शिवाय करताय अर्थातच ते म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सोशल वर्कर सामाजिक कार्यकर्त्यांचा आपला सन्मान होतोय. आदरणीय अस्मिता गायकवाड मॅडम जोरदार आया आदरणीय मॅडम साठी आपण वाजवत आदरणीय अस्मिताताई आता सन्मान सावकाश सन्मान स्वीकारत आहेत. जोरदार आया अस्मिताताईंसाठी आपण वाजवूया. शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांचे राजकीय क्षेत्रातील कारकीर्द आणि समाजकार्य यांची दखल घेऊन त्यांना दैनिक दिव्य मराठीच्या वतीने देण्यात येणाऱ्या नारी शक्ती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 20 ऑक्टोबर रोजी अस्मिताताई गायकवाड यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या निवडीबद्दल अस्मिताताई गायकवाड यांनी दैनिक दिव्य मराठीचे आभार मानले असून या पुरस्काराने स्त्रियांसाठी आणखी जोमाने मोठ्या प्रमाणात काम करण्यास बळ मिळाले असून या यशात गव्हाणे व गायकवाड कुटुंबाचा मनोरमा परिवाराचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. हा पुरस्कार त्यांनी आई वडिलांना छायादेवी गव्हाणे आणि माधवराव गव्हाणे यांना समर्पित केला आहे. यावेळी अॅडव्होकेट सुरेश गायकवाड, विराज गायकवाड, डॉक्टर गौरी परीस गायकवाड, मनोरमा बँकेच्या अधिकारी रुपाली काळंगे, प्राध्यापिका आशा गव्हाणे, पोलीस निरीक्षक संजय कुरनूर, अर्णव गव्हाणे, लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला चिवडशेट्टी, शहर संघटिका प्रीती नायर, उपशहर संघटिका जयश्री पाटील, संध्या पांढरे, मीना लेंडवे व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.